अमरावती जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून डेंग्यू चिकनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. आतापर्यंत डेंग्यूचे 48 रुग्ण आढळून आले, त्यामध्ये शहरी भागातील 24 रुग्णांचा समावेश आहे. चिकनगुनियाचे 25 रुग्ण ग्रामीण भागामध्ये असून त्यापैकी 7 रुग्ण शहरी भागात आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी दिली. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे अडगळीच्या ठिकाणी पाणी साठणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी. आठवड्यातून एक दिवस नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा. तसे केल्यास डेंग्यू चिकनगुनिया यांच्या ढासाची उत्पत्ती होणार नाही. नागरिकांनी शरीर पूर्ण झाकेल असे कपडे वापरावे, तसेच नेटचा वापर करावा. आजूबाजूच्या परिसरात ढासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉक्टर दिलीप सौंदळे यांनी केले. सद्यस्थितीमध्ये आता जानेवारीपासून आपण ज्यावेळेस पाहतो तर डेंग्यू चिकनगुनिया आणि मलेरियाचे रुग्ण आढळलेले आहेत. तर सद्यस्थितीमध्ये आपण एवढंच लोकांना आवाहन करू शकतो की आता हे पावसाळा चालू झालेला आहे तर अडगळीच्या जागी जे पाणी साठतं तर ते आपण साठू द्यायला नाही पाहिजे. तसंच आपण जे पाणी वापरतो तर ते पाणी वेळच्या वेळी वापरलं पाहिजे आणि दिवसात आठवड्यातून एक दिवस तुम्ही ड्राय डे ठेवायचं, त्या दिवशी थोडे भांडे कोडे करून मग पुन्हा पाणी भरून घ्यायचं, ज्यामुळे की डेंग्यू चिकनगुनियाचे जे रास आहेत त्यांची उत्पत्ती होणार नाही. तसेच आपल्या गच्ची वगैरे आहे किंवा आजूबाजूला आहे ज्या ठिकाणी पडीक सामान आहे, बादले आहेत, मडके आहेत किंवा टायर आहेत, ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी साचून डेंग्यूची वाढ होत असते. तर या ठिकाणी आपण वाढीत होणे म्हणून काळजी घ्यायची. जानेवारी 24 पासून ग्रामीण भागामध्ये आज ताग आहेत, 1 जानेवारीपासून आज ताग आहेत डेंग्यूचे 48 आणि शहरी भागामध्ये 24 पेशंट आढळले आहेत आणि चिकनगुनियाचे 25 ग्रामीण भागात आहेत आणि 7 शहरी भागात आहेत. एवढंच आव्हान आहे की जसं आता सांगितलं की पाणी साठवणे म्हणून काळजी घेणे, तसेच नागरिकांनी पूर्ण कपडे वापरणे, आपले अंग हातपाय पूर्णपणे हे होतील, तसेच बाकी मस्किटोज नेट वापरणे आणि डासाची उत्पत्ती आपल्या आजूबाजूला होणार नाही याची काळजी घेणे.